समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात, छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्यातच मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. मात्र नांदगावला शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. सुहास कांदे यांना नांदगावमधून तिकीट मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे आणि त्यामुळे समीर भुजबळ हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. तर अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का याची चाचपणी समीर भुजबळ यांच्याकडनं सुरू असल्याचं बोललं जात होतं. आता याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की समीर भाऊ माझ्याबरोबर आहेत, आम्ही अजितदादांसोबत आहोत, आम्ही काम करत आहोत, ते येवल्यामध्ये काम करणार आहेत आणि आता अशा बातम्या कशा आल्या याबाबत मला माहीत नाही. समीर भाऊंनी उभं राहावं असं तुमच्या मनात आहे का? या बातमीत तथ्य नाही. त्यांना मुंबईमध्ये काम आहे, महाराष्ट्रात इतर ठिकाणी जावं लागेल, नाशिकमध्ये लक्ष ठेवावं लागेल, येवल्यात लक्ष घालावं लागेल. तेव्हा आमच्या मागचे 7-8 आमदार निवडून आले होते, तेव्हा सगळे निवडून येतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ठीक आहे, तुम्ही बातम्या देतात तर तुम्हाला जास्त माहिती आहे. समीर भाऊ तर जे आहेत माझ्याबरोबर आहेत आणि अजितदादा बरोबर होतं आणि आम्ही काम करतो आणि आता सुद्धा दोन तो येवल्यामध्ये काम करतो. हो, आता तुम्हीच काय सजेस्टिव्ह न्यूज देता की काय मला काय माहीत नाही. दुसऱ्या तुमच्या मनामध्ये आहे का समीर भाऊंनी उभं राहावं म्हणून? काय म्हणजे मला काय कळलं नाही. कालपासून तुम्ही ज्या न्यूज चालवली ऑप्शन म्हणून घे ना, ऑप्शन म्हणून घ्या ना. तर कशासाठी काय त्याला काय बेस काय त्याला काय बेस नाही. चर्चा नेमक्या का होत्या म्हणजे आता पंकज भाऊंना पण आमदारकी मिळालेली आहे, समीर भाऊ मुंबईचं काम बघताय. हो मग ते तर सांगितलं ना मी, त्याला मुंबईमध्ये काम आहे कदाचित महाराष्ट्रामध्ये त्याला इतर ठिकाणी बघावं लागेल काय आणि थोडंसं एवढ्यात पण लक्ष घालावं लागेल. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी त्याला निश्चितपणे लक्ष घालावं लागेल. तेव्हा आमचे जे 6-7-8 मागच्या वेळा निवडून आले होते तेवढे सगळे निवडून येत नाही, करावं लागेल ना. बाकी तुमची काय इच्छा असेल तर सांगा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.